आज विठ्ठल लॉन्स येथे युवा स्वाभिमान संघटनेच्या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने युवा स्वाभिमान संघटना तसेच अकोले तालुका ग्राहक पंचायत, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि सर्व या चळवळीत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक या ठिकाणी संपन्न झाली. विषय संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि सामाजिक विषयावर अत्यंत सखोल काम करण्याची गरज असल्यामुळं अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची मतं या ठिकाणी मांडलेली आहेत. अनेक रिटायर्ड अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. अकोले तालुक्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळ्यासंदर्भामध्ये अनेक लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट या ठिकाणी पुढे आलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे, कोरोनाच्या दोन्ही लाटीमध्ये अनेक कुटुंबाची कुटुंबं या ठिकाणी मोकळी झालेली आपण पाहिलेली आहेत. कोणाच्या कुटुंबातले वडील वारलेले आहेत, कोणाची आई वारलेली आहेत, करता एखादा भाऊ वारलेला आहेत आणि म्हणून त्या कुटुंबाची अवस्था अत्यंत त्या ठिकाणी खराब झालेली आपल्या सर्वांना पाहायला या ठिकाणी मिळत आहेत आणि म्हणून त्या कुटुंबातले विवाह सोहळ्यांना खऱ्या अर्थाने प्राधान्य देण्याची गरज आहे. मला आपल्या माध्यमातून एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे, 2 डिसेंबरला या ठिकाणी आपण विठ्ठल लॉन्स येथे सामुदायिक विवाह सोहळा या सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत. हा सामुदायिक विवाह सोहळा सर्व जाती धर्मासाठी खुला आहे, हा कोणत्याही एका जातीसाठी नाही, तर या ठिकाणी सर्व जाती धर्माची संज्ञान झालेल्या मुलामुलींची या ठिकाणी विवाह सोहळा या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी नाममात्र रजिस्ट्रेशन फी या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि त्या संदर्भामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आमच्या सगळ्या कोर कमिटीच्या वतीनं आम्ही वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा फेसबुकच्या माध्यमातून असेल तर त्या आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्देश एकच आहे, या निमित्तानं काही सांस्कृतिक काम, काही सामाजिक काम या तालुक्यामध्ये झालं पाहिजे आणि म्हणून आज जवळपास 100 ते 125 प्रमुख कार्यकर्ते वेगवेगळ्या विभागातून या ठिकाणी आलेले आहेत. ते सर्व सामाजिक स्तरावर आहेत. या मीटिंगमध्ये अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोकसुद्धा आहेत, परंतु त्यांनी त्यांचे राजकीय जोडे बाजूला ठेवून अशा प्रकारचं रचनात्मक काम या तालुक्यात झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा ही समाजाची गरज आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे आपल्या बहुजन समाजातील असू, शेतकरी असू, कष्टकरी आणि सामान्य कुटुंबातील जो काही अनावश्यक खर्च होत आहे त्या अनावश्यक खर्चाला त्या ठिकाणी लगाम घातला पाहिजेत. त्यामुळं अनेक कुटुंबाच्या कुटुंब अडचणीत आलेले आपण पाहिले आहेत आणि मग त्या कुटुंबाला मदत करण्याची भूमिका खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांची राहणार आहेत आणि मग पहिल्या टप्प्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही अकोले तालुक्यामध्ये यापूर्वी शेतकरी साहित्य संमेलन कधी भरलं गेलं नाही आणि म्हणून शेतकरी साहित्य संमेलन आदरणीय हिरमजी कुलकर्णी, आदरणीय शांतारामजी गजे असतील, आदरणीय प्राध्यापक सुनीलजी शिंदे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून प्राध्यापक विठ्ठलराव शेवाळे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून अकोले तालुक्यामध्ये शेतकरी साहित्य संमेलन आणि त्याला जोडून शेतकरी सन्मान सोहळा असा आयोजित करण्याचं आमचं प्रयोजन आता ठरलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 2 डिसेंबरला आपण अकोले तालुक्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करत आहोत. यामध्ये अकोले तालुक्यामध्ये अनेक लोक गाव पातळीवर एकमेकाची विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशाही लोकांना, काही लोकांना आम्ही जाणीवपूर्वक या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. ही लोक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आपला वेळ, आपलं श्रम द्यायला तयार आहेत. मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकच या निमित्ताने अकोले तालुक्याच्या जनतेला आवाहन करायचं आहे, अशा प्रकारची जर आता नजीकच्या काळात काही विवाह जर जुळणी होत असेल तर आमच्याशी संपर्क करा. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जेवढे पत्रकार अकोले तालुक्यामध्ये आहेत सगळ्यांशी संपर्क केला तरी काही हरकत नाही. MH टाइम्स आहेत, अकोला टाइम्स आहेत, अकोला न्यूज आहेत, आमच्या सचिन भाऊ खरातांचं न्यूज चॅनल आहेत, सगळ्यांशी आपण संपर्क करावा. आणि अजूनही काही आम्ही आमच्या माध्यमातून काही नावं देणार आहेत. निलेशराव तळेकर आहेत, प्राध्यापक नाईकवडे सर आहेत, आमचे जादूगार हांडे साहेब आहेत, आमचे एलएन नवले साहेब आहेत, आमचे सोमनाथ दादा आहेत, खानापूर ग्रामपंचायतचे आमचे सरपंच, आमची कमिटी, त्याचबरोबर रामदासजी एखंडे, अशी सगळी नावं आम्ही त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये उद्या देणार आहेत. या 2.5 महिन्याच्या कालखंडामध्ये ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारची गरीब कुटुंबातली मुलांची लग्न जुळण्याची योग जर आला आणि त्या कुटुंबाची जर परिस्थिती नसेल तर मी आपल्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला आवाहन करतो, आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांशी संपर्क करा. त्या लोकांचा मोफत विवाह सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करू. त्यामध्ये कोणत्या प्रकारची उणीव आम्ही ठेवणार नाही. विठ्ठल लॉन्स या ठिकाणी सगळ्या लोकांची जेवणाची व्यवस्था, लागणारा सगळा खर्च या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून, समाजातील काही दानशूर लोकांच्या माध्यमातून आपण तो करणार आहोत. एवढंच या निमित्ताने सांगतो. या उपक्रमाला आपण सगळ्यांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन करतो. सामुदायिक विवाह सोहळ्याचा जो विषय
महेश नवले लवणी लिप समोर आणला आहे, तो खूप चांगला आहे. कारण आपल्या समाजामध्ये खूप गरीब लोक आहेत, त्यामुळं त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. आणि ह्या लोकांना एकत्र आणून हा विवाह सोहळा आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडू. आणि याची समाजाला खूप गरज आहे, कारण आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून किंवा एक कलाकार म्हणून आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. आम्ही बघतो किती लोकांना किती त्रास असतो ह्या गोष्टीचा. तर लग्न करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते, आणि ती आमच्या माध्यमातून जो आता आपला ग्रुप झाला आहे त्याच्यातून आम्ही करू. आणि आम्ही त्याच्यात भरपूर मदत करणार, महाराष्ट्रभर आम्ही त्याचं काय म्हणतात पोचवणार आहोत ते.